करवीर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार चंद्रदीप नरके यांच्या प्रचारार्थ शेई येथे सभा पार पडली. या सभेत शेकापचे नेते श्रीपतराव पाटील यांनी विकास कामांच्या जोरावर आमदार नरके यांचा विजय पुन्हा निश्चित असल्याचे सांगितले. या करवीर मतदारसंघातील शेवटचं गाव माझं असूर आहे आणि हा 6 जिल्हा परिषदेच्या मतदारसंघाचा हा एक आमदारकीचा मतदारसंघ आहे. माझं गाव येते ते सडुली खालसा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये माझं गाव आहे. खरोखर बाजीराव नाना या ठिकाणी तुमच्या गावामध्ये पहिल्यांदाच मी येतोय. तिकडे शिवसेनेची तुमची बघितलेली लाट आणि उत्साह जर बघितला तर मी तुमच्या त्या 2-4 सभा बघितल्यानंतर तुमचा उत्साह फार मोठा उत्साह आहे. एका पक्ष हा पक्ष जसा कायम आंदोलन करणारा हा पक्ष आहे, परंतु 10 वर्षे नरके साहेबांनी या विभागाचा आमदारकी पद भोगलं त्यावेळा ज्या वेळा शेका पक्षाने जी जी आंदोलन केली, टोलचं असेल, दूध संघातलं मल्टीटेस्टचं असेल, जी जे आंदोलन, हातवाडीचं आंदोलन असेल, कुठल्याही गोष्टीचं जे आंदोलन, शेतकऱ्यांच्या वीज बिलाचं आंदोलन असेल, त्यामध्ये खांद्याला खांदा लावून रस्त्यावरती उतरायचं काम या शिवसेनेच्या आमदारानं आमच्या शेका पक्षाच्या बरोबर काम केलं. म्हणून आम्ही आमच्या शेका पक्षामध्ये आणि आमच्या नेत्यांच्या बरोबर चर्चा केली. या महाराष्ट्रामध्ये या लोकसभेच्या इलेक्शन पासून हे काँग्रेस शेका पक्ष आणि इतर पक्षाची महायुती आज या महाराष्ट्रामध्ये आज देशामध्ये केली. त्याची युती या ठिकाणी आज आमदारकीलातील राहिली, परंतु आम्ही आमच्या नेत्यांना सांगितलं जरी या महाराष्ट्रामध्ये शेका पक्षाची काँग्रेस बरोबर असणारी युती जरी असली तर बापू ह्या वेळेला जी या समाजामध्ये या मतदारसंघामध्ये जी प्रवृत्ती वाढणार आहे त्या प्रवृत्तीला जर आपण ह्या वेळेला जर धडा शिकवायचं काम नाही केलं तर आपण सगळी गोत्या देणार हे आम्ही ज्यावेळेला आमच्या पार्टीमध्ये चर्चा झाली. म्हणून आम्ही महाराष्ट्रात जरी काँग्रेस बरोबर जरी कुठल्या ठिकाणी कुठं असलो तर या करवीर मतदारसंघामध्ये आम्ही 7 तारखेला शेका पक्षाच्या सर्व शिलेदारांनी आम्ही सगळं नरके साहेबांना पाठिंबा जाहीर केला आणि आम्ही आता 7-8 दिवस आम्ही या प्रचारामध्ये. बंधू नरके साहेब हा कामाचा माणूस आहे. मी 7-8 दिवस या विभागामध्ये फिरत आहे. आमच्या तिकडलं जिल्हा परिषदचा मतदारसंघ सोडून त्या विभागामध्ये आम्ही नरके साहेबांना विरोध करणारी माणसं आहे. आज जिल्हा परिषदचा परिसर मतदारसंघ असला तिथे सुद्धा आम्ही विरोध करणारी माणसं आहे आणि इकडं सांगरूळ मतदारसंघ जरी असला जिल्हा परिषद तिथं सुद्धा आम्ही शेका पक्षाची माणसं नरके साहेबांना विरोध करणारी माणसं आहे. म्हणून आम्ही आमचा उमेदवार होता केला, परंतु आम्ही मत जरी त्या माणसाला नाही दिली आणि माणूस मी जरी कामासाठी त्यांच्याविषयी गेलो तर मला श्रीपतराव पाटलांनी मत दिले नाहीत म्हणून त्याचं काम करणार नाही हे त्या बिचाऱ्यांनी कधी म्हणलं नाही. पहिलं आमचं काम नाही नंतर आपल्या माणसाचं काम. आज जे त्या माणसानं तुमच्या इकडे वेगवेगळी देवळं असतील, रस्ता असतील, पाण्याच्या स्कीमा असतील, वेगवेगळे जे फंड्स आणले ह्याच्यापेक्षा सुद्धा दुपटी तिपटीनं कामं माणसांच्या डोंगर दऱ्यापर्यंत कामं करायचं काम केले. आज नंदवाळसारखं गाव आहे, तुम्हाला ऐकून माहिती असेल प्रति पंढरपूर म्हणून आज 7-7 कोटीचा निधीच्या माणसाने तिथं उभा करून दिला. तर हा कामाचा माणूस आहे. 10 वर्ष आमदारकी संपतराव पाटलांनी केली, त्या माणसानं 10 वर्षामध्ये केलेल्या कामाची पुस्तिका आहे. या महाराष्ट्रामध्ये पहिलं काम कोणी केलं असतं तर संपतराव बापांनी तुमच्या आमच्या घराबद्दल पुस्तिका पोहोचवायचं काम केलं. त्यानंतर दुसऱ्यांदा कोणी काम केलं असेल तर या विभागातील आताचे उमेदवार आणि आमदार चंद्रदीप नरके यांनी मी ह्या 5 वर्षात काय काय काम केलं हे जो तुमच्या आमच्या घराकडे पुस्तक दिलं आणि हे म्हणतात काय हा आमदार लबाड आहे, लबाड बोलतो
खोटा कुठेतरी नारळवाडीचं काम नाही करायचं, आमचं आव्हान आहे तुम्हाला। मला जरूर चंद्रदीप नरके लबाड आहे, मलाही मान्य आहे। अजूनच्या 5-6 दिवस 21 तारखेला अवकाश आहे। तुम्ही केलेल्या 5 वर्ष 2004 ते 2003 पुढे जे केलेल्या कामाची तुम्ही पुस्तिका काढाने आम्हाला दाखवा, आम्ही आमची उमेदवारी मागतो। आहे का हिम्मत तुमच्यात? त्यांच्याकडे ते काही नाही, केलंच नाही काय तर तू माणूस सांगणार काय? आज दूध संघ असेल, आज भोगाजी कारखाना असेल, आज शेतकऱ्याचा ना तिथं तुम्ही जाऊन काय केलं? शेतकऱ्याचा आहे ते शेतकऱ्याची राहून दे ना। त्या 21 तारखेला धनुष्य बाणाच्या चित्रावरती आपलं बटन दाबून नरके साहेबांना विधानसभेमध्ये पाठवायचं आपण काम करूया, अशी कळकळची विनंती करतो। आमदार नरके यांनी आपण केलेल्या विकास कामांचा आढावा घेत माजी आमदार पी एन पाटील यांच्यावर सडकून टीका केली। या राज्य सरकारनं पहिलं काम कुठलं केलं असेल तर इंदुप्रदेश सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे वारस उद्धव साहेबांनी पेटाळ्याच्या मैदानावर गेल्या विधानसभेच्या वेळी सांगितलं की IRB टोलचं बूथ आम्ही काढून टाकला। पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटलांनी आणि मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला, एकनाथ शिंदेनी निर्णय घेतला आणि टोल कायमचा हातभार केला। ज्या काँग्रेसवाल्यांनी टोलचं बूथ आमच्या मानकुटीवर बसवलं तो या सरकारने काढून टाकला। मराठा समाजाला आरक्षण द्यायचं काम केलं, ते हायकोर्टमध्ये टिकलं। मराठी मुलांना शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये संधी उपलब्ध करून दिली। शेतकऱ्यांच्यासाठी कर्जमाफी राबवली। काही तुटी राहिल्या असतील परंतु राज्य सरकारनं इतिहासामध्ये केलेली पहिली कर्जमाफी आहे की जिथं 30,000 कोटी रुपये या राज्य सरकारच्या बजेटमधून शेतकऱ्यांना, थकबाकीदारांना, प्रामाणिक पडणाऱ्या शेतकऱ्याला दिली। तुमच्या राज्य सरकारनं कधी गेली होती का? केंद्र सरकारनं केली, केंद्राकडे पैसे जास्त असतात। मला एक सांगा, पूर आला होता, पूरग्रस्त शेतकऱ्याला पी एन पाटील म्हटलं तुम्ही काय दिलं? चंद्रदीप नरके तुम्ही राजीनामा द्या, या पुराला गेलेल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही सरकारनं काय केलंय? काय केलं मी तुम्हाला सांगतो। 35 बोटी या ठिकाणी चिखली आंबेवाडीमध्ये आल्या, 6,000 लोक आम्ही बाहेर काढली। यांनी सांगितले फोटो सेशन करायला मी गेलो होतो, यायचो होतो माझ्या फोटो काढायला, एक दिवस बघितलं असतं पाण्याची धार काय असते। मी तुम्हाला प्रश्न विचारतो, ज्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये तुम्ही संचालक आहे, पीक कर्ज तुम्हाला एकरी 40,000 मिळते बरोबर आहे का? सोसायटीत ना KDC बँक आणि 20,000 खावटी कर्ज देते। 40,000 व्याज दर किती? 2% आणि 20,000 खावटी कर्जाला व्याज दर किती? 16%। ॲव्हरेज काढला तर 60,000 रुपये तुम्हाला 9% मिळतात। आणि नॅशनलाइज बँकेमध्ये पीक कर्ज किती मिळते? 60,000 रुपये 2% व्याजानं। या शेतकऱ्याच्यावर व्याजाचा परतून बसवायचं काम पीएम पाटील तुम्ही केलंय। हिंमत असेल तर कधी तर सांगत होता मी व्याज दर कमी, कधी सांगतात मी व्याज दर कमी केला KDC बँकेचे चेअरमन होते। अरे आत्ता करा ना, पीक कर्ज एकरी 60,000 रुपये जिल्हा मध्यवर्ती बँकेला द्यायला निर्णय लावा आणि शेतकऱ्यावरच व्याज आत्तापर्यंत घेतलेलं परत शेतकऱ्याला परत करा। हिंमत असेल तर तुम्हाला शेतकऱ्यांना कळणार नाही कशा पद्धतीने लुटताय। या मतदारसंघामध्ये चळवळीमध्ये उतरलो, लोकांच्यासाठी आंदोलन केली, हातावाडीविरुद्ध आंदोलन केलं, या लोकांच्या प्रश्नासाठी चळवळीमध्ये भाग घेतला। म्हणून शेका पक्षाच्या संपत बापूंनी राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शेका पक्ष होती, परंतु करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये शेका पक्षानं एक व्यक्ती चांगलं काम करते म्हणून या ठिकाणी निर्णय दिला, शेका पक्षाला पाठिंबा दिला। 15-16,000 मताचं मला कंजारवाड समाज कधी गेला असेल का? पीएन पाटील तिकडे कंजारवाड समाज माहित आहे का तुम्हाला? गावाची नावं माहीत असली सांगा एकट्याला, मला इथं बोलवा त्यांना बोलवा, परीक्षा घ्यायची या मतदारसंघातली, दोघांनी नावं सांगायची, पैसे देतोय ना 260 सुद्धा पैसे। मतदारसंघामध्ये कधी फिरला नाही, रामनगरमध्ये आल्यामध्ये कुटावले कळत झाले असली म्हटले परवा कायम शकतात। माझी शेवटची निवडणूक आहे, जरा कुठं तर पारगड शिला का? आम्ही 5:00 ते 12:00 काम करतोय आणि यांची शेवटची निवडणूक आहे। 6 निवडणुका झाल्या ती शेवटची निवडणूक आहे। असा विजय मला द्या, 21 ऑक्टोबरला धनुष्यबाण चिन्हाचं बटन दाबा। या शेकरांना मी आवाहन करतो, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आशीर्वाद द्या, आपल्या जोडीमध्ये घ्या। माझा आयुष्याचा प्रत्येक क्षण तुमच्या कामासाठी आहे, तुमच्या कामासाठी आहे। आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।